तर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी वृद्ध नागरिकांनी रात्रभर मुक्काम केलेला आहे. एका वृद्ध नागरिकानं रात्रभर बँकेबाहेरच मुक्काम ठोकला. जळगावच्या मुक्ताई नगर मधील कुऱ्हा सेंट्रल बँकेच्या समोरचा हा प्रकार. महिलांवर सुद्धा रात्री बँकेबाहेर मुक्काम करण्याची वेळ आली आहे. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर आता प्रत्येक बँकांमध्ये हे पैसे घेण्यासाठी महिलांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. आपण आता जळगाव शहरातल्या बडोदा बँकेमध्ये आहोत. या ठिकाणी सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा झाल्यानंतर ते पैसे घेण्यासाठी महिलांची गर्दी झालेली आहे आणि अनेक महिलांनी आता आपल्या खात्यावर जमा झालेले पैसे काढून घेतलेले आहेत. अशा काही महिला आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांना कसं वाटतंय, काय सांगशील ताई, तुला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि तुला आज 3,000 रुपये मिळालेले, कसं वाटतंय? मस्त वाटतं, एकदम आनंद होतोय. ते यासाठी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार. आनंद झाला पैसे भेटल्याबद्दल. भेटले एकाच घरात? नाही नाही, वेगळे पण शेजारीच राहतो. मुलांच्या शिक्षणासाठी कामात येतील ना. याच्या आधी कसं नियोजन होतं? थोडी मदत झाली ना. धन्यवाद पैसे भेटल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चेतन शिंदे, सर किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.